गुगलच्या ऑफिसमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या माहितीनंतर पुणे आणि मुंबई पोलिसांची झोप उडवून दिली पुण्यातील कोरेगाव पार्क येथील गुगल कंपनीच्या कार्यालयात का बॉम्ब ठेवल्याचा कॉल एका अज्ञात व्यक्तीने केला होता मुंबईतील गुगल ऑफिसमध्ये यासंबंधी धमकीचा कॉल आला होता त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब सूत्री हलवली युद्ध पातळीवर तपास घेण्यात आला बॉम्ब शोध पथक सदर ठिकाणी पाठवण्यात आलं मात्र तपासणी अंत इथे कोणतेही संशयास्पद वस्तू सापडली नाही दरम्यान माहिती देणाऱ्या व्यक्तीचाही तपास सुरू होता फोन कॉलच्या डिटेल्स वरून या व्यक्तीची ओळख पटली या तपासानंतर कोणीतरी खोडसाळपाना केल्याचं समोर आलं फोन कॉल करणारी व्यक्ती मध्य दुंद अवस्थेत होती तर अन्य एका व्यक्तीचा बदला घेण्यासाठी त्याने असा फोन केल्याचं समोर आला आहे सदर व्यक्तीचा भाऊ पुण्यात राहतो तो कोरेगाव येथील गुगल कंपनीच्या कार्यालयात काम करतो या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून काही कारणास्तव वाद सुरू होते याच गोष्टीचा रागमाना धरून सदर व्यक्तीने भावाला त्रास व्हावा म्हणून दारूच्या नशेत थेट गुगलचे ऑफिस उडून देण्याची धमकी दिली असे कारण पोलीस तपासात समोर आले आहे